श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची चिंता लागलेली असते. ही चिंता दूर व्हावी, आपल्या मुलांचा भाग्योदय व्हावा, आपल्या मुलांची प्रत्येक कामामध्ये प्रगती व्हावी, त्यांच्यावरती जे काही संकट येत आहे तर ते संकट दूर व्हावं यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपल्या मुलांपर्यंत कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये आणि ती अडचण आली तरीही ती दूर व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. शनिवार हा दिवस ज्याप्रमाणे शनिदेवाला समर्पित असतो त्याचप्रकारे शनिवार हा दिवस हनुमंतरायासाठीही समर्पित असतो. शनिवारी आपण जर काही उपाय केले तर आपल्यावरती जे काही दोष, ग्रह, तारे आपले इकडं तिकडं झालेले असतात तर ते एका रेषेमध्ये येतात आणि हे जर ग्रह तारे एक रेषेमध्ये जर आले तर आपल्याला कधीच कोणत्याच अडचणींना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळेच आपल्या मुलांमध्ये, म्हणजेच आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही दोष तयार झालेले असतील तर ते दोष दूर व्हावेत, आपल्या मुलांचा भाग्यदय व्हावा, आपले मुलं भाग्यशाली बनावी यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. कधी कधी मुलांना खूप नजर लागलेली असते. ही नजर मग फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच नाही तर आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती राहतात तर त्यांचीही लागू शकते. त्यामध्ये बघा, आपल्या मुलं काही अशा ॲक्टिव्हिटी करतात ना तर त्यामुळे आपल्यालाच त्याचं कौतुक वाटतं आणि त्यामुळे मुलांना नजर लागते आणि काही वेळेस मुलांना बाहेरची बाधाही होते आणि काही वेळेस मुलांना बाहेरची नजर पण लागते. तर हे सर्व आपल्याला होऊ नये. जर मुलांना नजर दोष वगैरे लागलं ना तर ते घरामध्ये खूप चिडचिडपणा करतात, खूप हट्टीपणा करतात, त्यांच्या स्वभावामध्ये खूप चेंजेस होतात आणि हे चेंजेस त्यांचा परिणाम हा त्यांच्या अभ्यासावरती होतो, त्यांच्या नोकरीवरती होतो, त्यांचे स्वभाव पूर्णपणेच बदलून जातो. घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांचा स्वभाव चेंज होतो. मग त्यांच्या स्वभावामध्ये रागीटपणा हा जास्त प्रमाणामध्ये असतो, म्हणजे ते कोणत्याही गोष्टीवरती पटकन रिॲक्ट करत असतात आणि हाच स्वभाव त्यांचा कंटिन्यू राहत असतो. तर ह्या अडचणी आपल्या मुलांना येऊ नये, आपल्या मुलांना कधीच कोणत्याच प्रकारचे दोष लागू नये यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पायामध्ये ही एक वस्तू बांधायची आहे. यामुळे काय होईल, मुलांचं बाहेरील ज्या काही बाधा असतात तर त्या बाधांपासून संरक्षण होईल आणि त्याचबरोबर जर त्यांना काही नजरदोष वगैरे लागत असतील तर ते नजरदोष वगैरे लागणार नाही. त्याचबरोबर त्यांच्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहदोष असतील तर ते ग्रहदोष पण त्यांचे संपतील आणि त्यांच्यावरती कोणत्याच प्रकारची अडचण किंवा कोणत्याच प्रकारचं संकट हे त्यांच्यापर्यंत येणार नाही. तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, एक काळ्या कलरचा धागा आपल्याला घ्यायचा आहे. हा धागा तुम्ही विकत आणला तरीही चालेल. काळ्या कलरचा धागा आपल्याला कोणत्याही जे पूजेचं शॉप असतं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. किंवा मग आपल्या घरामध्ये जे दिवाळीला आपण आपल्या भावासाठी करगुटे आणत असतो बघा, तर त्या करगुट्याचा हा एक धागा करून आपण तो जरी बांधला तरीही चालेल. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हा धागा आपल्याला थोडा छोटासा कट करायचा आहे. आपल्या मुलांच्या पायाची जी साईज आहे तर त्या साईजनुसार तो आपल्याला कट करायचा आहे आणि आपल्याला तो धागा आपल्या मुलांच्या पायामध्ये हा एक मंत्र म्हणत बांधायचा आहे. तर तो मंत्र अशा प्रकारे आहे, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, असा हा मंत्र म्हणत आपल्याला तो धागा मुलांच्या पायामध्ये बांधायचा आहे. तर बघा, मुलगा असेल तर उजव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि मुलगी जर असेल तर डाव्या पायामध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे. आणि आजकाल तुम्ही बघितलंच असेल की हा जो धागा असतो तर एकदम तो फॅशन म्हणून आपण पायामध्ये बांधत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे काळ्या कलरचे जे धागे असतात तर कोणाच्याही तुम्ही पायामध्ये बघा, काळ्या कलरचा एक तरी धागा हा प्रत्येकाच्या पायामध्ये बांधलेला असतो. मग तो फॅशन म्हणून असो किंवा मग स्वतःचं संरक्षण म्हणून असो, पण तो असतोच. आणि यामुळे काय होतं, फॅशन म्हणून जरी आपण घातला तरीही आपलं स्वतःचं यामुळे संरक्षण होत असतं. मी तर म्हणेन मुलांच्याच नाही, तुमच्या घरामध्ये जी कोणती व्यक्ती राहत असेल तर त्या सर्वांच्याच पायामध्ये तुम्ही हा काळ्या कलरचा धागा बांधा. बघा कोणत्याच प्रकारची अडचण ही तुमच्या मुलांपर्यंत, तुमच्या कुटुंबातील ज्या काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींपर्यंत येणार नाही. हा जो धागा आहे जोपर्यंत तुमच्या मुलांच्या पायात राहत आहे तोपर्यंत राहून द्यायचा. त्यानंतर जो तो गळून गेला तर त्यानंतर परत आपल्याला शनिवारच्या दिवशी परत तो नवीन आपल्याला पायामध्ये बांधायचा आहे.
जर तो धागा आपोआप गळून गेला तर समजून घ्यायचं की मुलांना ज्या काही नजर दोष लागलेले आहेत, ज्या काही दोष त्यांच्यापर्यंत येणार होते तर ते आता त्यांच्यापर्यंत येणार नाही, आणि जर दोष असेल तर ते दूर होत आहेत असा याचा अर्थ असतो। तर त्यामुळे जरी तो धागा गळून गेला तरी घाबरून जायचं काम नाही, परत आपल्याला शनिवारीच दुसरा एक नवीन धागा बांधायचा आहे, आणि तो जो पायामध्ये धागा आहे तो गळून नाही गेला तरीही चालेल, जरी खराब झाला तरीही तो तुम्ही परत चेंज करू शकता। तर अशा प्रकारे हा एक धागा आपल्या मुलामुलींचं खूप रक्षण करतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। फक्त एक काळा कलरचा धागा आपल्याला विकत आणायचा आहे, घरामध्ये असला तो बांधला तरीही चालेल। तर चला, झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। श्री स्वामी समर्थ।